परई बीड पेक्षा आपल्या मावशीवर ताईंचं प्रेम आहे, जसं लोकनेते मुंडे साहेब परईला आई आणि पाथर्डीला मावशी म्हणायचे. 19 सरकार आलं नाही आणि या महाविकास आघाडीवाल्यांनी या दोन्ही योजना बंद केल्या. फक्त निवडून आल्यानंतर पहिल्या अधिवेशनात घोषणा केली, परंतु दुर्दैवानं 1 किलोमीटरचा रस्ता सुद्धा त्यांनी केला नाही की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठंतरी विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आम्ही भविष्यात आमच्या तालुक्यासाठी काय करणार आहोत, आमच्या या ऊसतोडणी कामगारांच्या पाथर्डी तालुक्यातील दुष्काळासाठी आमच्या भविष्यात काय योजना आहेत. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की येणाऱ्या 20 तारखेला आपण विधानसभेसाठी मतदान करणार आहोत. भारतीय जनता पार्टी महायुतीची उमेदवार म्हणून मला तिसऱ्यांदा पक्षाने संधी दिली. खर तर खूप खूप आशीर्वाद आदरणीय आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या पंकजाताई यांचे, त्याचबरोबर आपले सर्वांचे राष्ट्रीय नेते JP नड्डा साहेब असतील, अमितभाई शहा असतील, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, सर्वच आपले वरिष्ठ नेते मंडळी. या सर्वांच्या सहकार्यातून ही उमेदवारी मिळाल्यानंतर आज पंकजाताई आपल्या सभेसाठी या मतदारसंघात येत आहे. प्रचाराच्या निमित्ताने जर आपण बघितलं असेल की ताईंची एक सभा झाली बाकी आपलं दुसऱ्याला काही नको असतं. गेल्या जशी उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून सर्व कार्यकर्ते विचारायचे की ताईंची सभा आपल्याकडे कधी आहे, ताईंची सभा कधी आहे, आणि ताई सगळे म्हणायचे की आम्हाला 2-3 सभा द्या. परंतु आपल्याला माहित आहे की आपल्याला खूप प्रचार दौरा आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या विधानसभामध्ये आपली खूप मोठी मागणी असते. जनसामान्यांची नेता म्हणून आपण सर्वांच्या हृदयामध्ये ताईंचं स्थान आहे. परळी बीड पेक्षा आपल्या मावशीवर ताईंचं प्रेम आहे, जसं लोकनेते मुंडे साहेब परळीला आई आणि पाथर्डीला मावशी म्हणायचे, त्याच धर्तीवर भविष्यात साहेबांच्या नंतर ताईंनी तेवढंच प्रेम आपल्या या मतदारसंघावर केलेलं आहे. मी माझं भाग्य समजते येळीच्या सभेमध्ये साहेबांनी आशीर्वाद दिला, तुम्ही सर्व जनता जनता माझ्या पाठीशी उभी राहिली. खरं तर ताईंचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे. साहेब गेल्यानंतर ताई समाजासाठी या राज्यासाठी आपल्या सर्व बहुजन समाजासाठी घराबाहेर पडल्या आणि त्यांचाच आदर्श घेत ताई माझ्या घरी आल्या. मला दुःखातून सावरण्याची त्यांनी घेतलेली भूमिका असेल. 2014 ते 2019 या ग्राम विकास मंत्री असताना दिलेलं पाठबळ असेल हे आम्ही कधीच विसरू शकत नाही. आपल्याही सर्वांना माहित आहे की 2014 ते 2019 आपलं भारतीय जनता पार्टीचं शिवसेनेचं सरकार होतं, ताई ग्राम विकास मंत्री होत्या. प्रदेशाचा किंवा एखादा साधा सरपंच ग्रामपंचायत सदस्य ताईंकडे गेला तो कधी रिकाम्या हाताने आलेला आपल्याला माहित नाही. ग्राम विकास मध्ये 25-15 सारखं हेड असतं हे आम्हाला नव्यानं कळलं. त्याची ओळख आपल्याला पंकजाताईंच्या खात्याच्या मार्फत आणि ताईंनी भरभरून आपल्याला परळी बीड पेक्षा जास्त या तालुक्याला दिले. ताई तुम्ही सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना, आपण सुरू केलेली मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, भरघोस असा निधी आपण संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या शेवगाव पाथर्डी तालुक्याला दिलाय. परंतु दुर्दैवानं 19 सरकार आलं नाही आणि या महाविकास आघाडीवाल्यांनी या दोन्ही योजना बंद केल्या. फक्त निवडून आल्यानंतर पहिल्या अधिवेशनात घोषणा केली, परंतु दुर्दैवानं 1 किलोमीटरचा रस्ता सुद्धा त्यांनी केला नाही. एकाही बंधाऱ्याची साधी दुरुस्ती त्यांना करता आली नाही. आणि पुन्हा 2021 शिंदे साहेबांच्या मदतीने सरकार आल्यानंतर या योजना सुरू झाल्या आणि भरीव असा निधी संपूर्ण महाराष्ट्राला आमच्या पाथर्डी शेवगाव तालुक्याला मिळालाय. ग्राम विकास मंत्रालय सांभाळत असताना आमच्या अंगणवाडीच्या सेविका असेल, महिला बाल कल्याण विभागाच्या आणि आमच्या मुलींच्या शिक्षणासाठी जी काही पावलं ताईंच्या खात्याने उचलली ती अतिशय उल्लेखनीय या ठिकाणी आहे. बीड जिल्ह्याची आणि नगर जिल्ह्याची परिस्थिती फारशी वेगळी नाही. ऊस तोडणी कामगारांचा कायम पाण्यासाठी पाण्यापासून वंचित असलेला आपला हा तालुका, परंतु जलसंधारण खातं ताईंकडे होतं आणि त्या काळात त्यांनी साखळींची बंधाऱ्याची मालिका जी सुरू केली, आज हळूहळू आपल्या पाथर्डी आणि शेवगाव तालुक्याची ओळख ही आता वेगळी व्हायला लागलेली आहे.
शेतीसाठी आपल्याला पाणी आहे, त्याचबरोबर अनेक विकास कामे या तालुक्यामध्ये ताईंच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून झालेले आहे. आपल्याला सर्वांना आताच बघितलं असेल की लाडकी बहीण सारखी योजना आज ताई साहेब आमच्या तालुक्यामध्ये 1,30,000 महिला या लाडक्या बहिणी झालेल्या आहेत. दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यावर 7,500 रुपये आलेले आहेत. शेवगावची पाणी पुरवठा योजना असेल, ताजनापूरचं 13 गावांना पाणी देण्याची तांत्रिक मान्यता असेल, पाथर्डी शहराचं पाणी पुरवठा योजना असेल, बस स्टँड असेल, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे जॉगिंग पार्क असेल, या सर्व काही जे झालंय ते तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आशीर्वादून झालेलं आहे. म्हणून विकास कामांना प्राधान्य देत असताना कधी गावाची मताची पेटी मी बघितली नाही, कधी जातीपातीचं राजकारण मी नाही केलेलं आहे. शेवटी मुंडे साहेबांचा वारसा घेऊन आपण सर्वजण चालतोय. मला आठवतंय लहानपणापासून आम्ही साहेबांना बघत आलो. माझे वडील अशोक पाटील डोणगावकर साहेब हे अतिशय मित्रत्वाचे संबंध होते आणि म्हणून तो धागा ताईंनी भविष्यात माझ्या पाठीमाग नगर जिल्ह्यामध्ये आले या पाथर्डी तालुक्यामध्ये आल्यानंतर सुद्धा ते संबंध ताईंनी जोपासलेले आहेत. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठंतरी विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आम्ही भविष्यात आमच्या तालुक्यासाठी काय करणार आहोत, आमच्या या ऊसतोडणी कामगारांच्या पाथर्डी तालुक्यातील दुष्काळासाठी आमच्या भविष्यात काय योजना आहेत, इथं रोजगाराच्या आम्ही संधी कशा उपलब्ध करणार आहोत, इथला विकास आम्हाला कशाच्या माध्यमातून साध्य करायचा आहे. परंतु आज विरोधकांकडे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं याला उत्तर नाहीये. काल परवा आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला, त्यामध्ये सांगितलंय आपलं सरकार आलं तर कर्जमाफी होऊ शकते. 5 वर्षासाठी आमचं वीज बिल माफ झालंय. 1,500 जे आमच्या महिलांना आम्ही देतो तो आम्ही 2,100 रुपये देऊ. संजय गांधीचे आपण 2,100 रुपये देऊ. त्याचबरोबर सन्मान निधीचा निधी जो 12,000 आहे तो 15,000 देऊ. अशा अनेक योजना आपल्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की महायुतीचं सरकार निश्चित सत्तेवर आल्यानंतर या सर्व घोषणा ज्या त्यांनी जाहीरनाम्यात सांगितलेल्या आहे त्याची प्रत्यक्ष कृती झालेली आपण सर्वजण बघणार आहोत. कारण मागच्या काळात ज्या घोषणा दिल्यात त्या योजना दिल्यात त्या सर्वसामान्यांपर्यंत गेलेल्या आपण बघतोय.